बुलेटिनची सुरुवातच आपण एका ब्रेकिंग न्यूजनी करतोय. 1 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची केंद्र सरकारनं आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माहिती मागवली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुखांचं राज्यामध्ये हे वक्तव्य आहे. राज्यातील जिल्हा बँकांकडून त्यांनी या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. सुभाष देशमुखांनी नाशिकमध्ये ही माहिती दिली आहे. आता आपण ब्रेकिंग न्यूज बघतोय. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत आहेत. किरण, 1 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची आता माहिती मागवली जाते, नक्की हा काय प्रकार आहे? सरकार कुठेतरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सकारात्मक ते होताना दिसतंय का? वेदश्री, खर तर काल 1 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची एक यादी गव्हर्नमेंट कडून मागवण्यात आली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रात देखील 1 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशा पद्धतीची चर्चा काल हे दिवसभर हे रंगलेली होती. पण इतक्या लवकर कर्जमाफी देणं शक्य नाही. फक्त हे अहवाल मागवलेला आहे. या सगळ्या माहितीवरती अभ्यास केला जाईल. नेमकं कर्जमाफीसाठी किती पैसा लागेल आणि तो पैसा कुठून उपलब्ध करायचा, या सगळ्या अँगलनी या अहवालावरती अभ्यास करूनच मुख्यमंत्री निर्णय घेतील अशा पद्धतीचं वक्तव्य आज राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे नाशिकमध्येच केलेलं आहे. त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण हे वक्तव्य मानलं जातो आहे, कारण गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष यात्रा काढून विरोधकांनी सरकारवरती जोरदार कर्जमाफीवरती हल्लाबोल केलेला आहे. त्यामुळे सरकार कुठेतरी अशा पद्धतीचं एक जिल्हा बँकांकडून 1 लाखापर्यंत कर्ज ज्या ज्या लोकांचं आहे त्या लोकांची एक लिस्ट मागवण्यात आली आहे. पण एकूणच इतक्या लवकर कर्जमाफी देणं शक्य नाही अशा पद्धतीचं वक्तव्य आज देशमुख यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे. नक्कीच धन्यवाद किरण आपण दिलेल्या या अधिक माहितीबद्दल. आताची आपण अतिशय महत्वाची बातमी बघतोय. 1 लाखांपर्यंत ज्यांचं कर्ज आहे अशा शेतकऱ्यांची आता सरकारनं माहिती मागवली आहे आणि या सगळ्यावरती जो काय आहे माहिती मागवल्यानंतर अभ्यास करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची की नाही याबाबतचा महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची आता शक्यता आहे.